तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता, हे समजा ए बी आणि इकडे सी सी आहे. समजा हे एला म्हणते ॲक्सलरेटर, बी बीला म्हणते ब्रेक आणि सीला म्हणते क्लच. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत की गाडी कशी चालवायची ते आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि मित्रांनो चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, जर तुम्हाला गाडी जर चालवायची असेल तर सर्वप्रथम तुम्ही एक काम करायचं की जर समजा तुमच्या आजूबाजूला समजा तुमच्या जर ओळखीचा एखादा ड्रायव्हर असेल, कोणी असेल, तर काय करायचं माहिती का, त्या ड्रायव्हरसोबत आहे ना एक 8 दिवस 15 दिवस असं त्यांच्याबरोबर समजा ती जर चालली भाडं घेऊन वगैरे कुठं जर चालली आणि तुम्हाला पण टाईम आहे तर मग जायचं असंच घरी टाईमपास केल्यापर्यंत जायचं त्यांच्याबरोबर. आणि मग त्यांना पण गरजच राहती, कारण एकटं जाण्यापर्यंत दोघं गेलेले कधी पण चांगले. ते पण म्हणते चाल बाबा. आणि गेल्यानंतर काय करायचं माहिती का मित्रांनो, गेल्यानंतर आहे ना त्यांना थोडीफार मदत करू लागायची. मदत केली म्हणजे त्यांना पण काय वाटेल, नाही यार माणूस चांगला आहे बरं का. आणि मग बोलता बोलता असं बोलून जायचं किंवा बोलले तुम्ही नाही पण तरी पण तुम्ही फक्त लक्ष द्यायचं बाबा. समजा ते आता कसं ट्रॅफिकमध्ये काय करू राहिले बाबा, कोणता गिअर टाकू राहिले, किंवा चढ आल्यावर काय करू राहिले, रिवर्स घ्यायच्या टायमाला कसं करते, मागं कसे पाहते, काय पाहते आरशामध्ये, असं सर्व गोष्टी तुम्हाला एक साईडला जरा बसले ना तरी तुम्हाला कळून जाईल. मित्रांनो तुम्हाला सांगतो, आज माझ्याबरोबर एक माणूस कंटिन्यू सोबत राहत होता बरं का. ते समजा एक वर्षभर माझ्यासोबत होता, पण तो आधी मला काही बोललाच नाही. तर पण तो थोडा चालक बी होता. तर नंतर तो काय म्हणे, यार म्हणे आप्पा मला गाडी शिकायची यार म्हणे, मला तुम्ही गाडी शिका ना. मी म्हणलं नाही रे तुला काही छानता येते म्हणलं. नाही नाही म्हणे मी चालीन म्हणे बरं का, मी पहिलं ट्रॅक्टर चालवलेलं आहे म्हणे. म्हणलं बरं ठीक आहे हो म्हणलं. मग तर मग बैस म्हणलं, पण दमान घे, कारण डायरेक्ट नवीन आता मला माहीत नव्हतं व यांना गाडी यायला गाडी चालवता येते की नाही. तर मग म्हणलं ठीक आहे बैस. मग बसलो बाजूला, त्याला सांगितलं मग समजा कसं काय करायचं काय करायचं. आणि एकदम ओके समजा त्यो लगी 8 दिवसातच पूर्ण ट्रेन झालं मित्रांनो. आज त्याचं TR लायसन काढून त्यो आज दुसऱ्या गाडीवरती ड्रायव्हर आहे मित्रांनो. आणि तुम्हाला पण जर गाडी जर शिकायची असेल तर मी आता तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ते तुम्ही बघा आता. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता, हे समजा ए बी आणि इकडं सी सी आहे. समजा हे एला म्हणते ॲक्सलरेटर, बी बीला म्हणते ब्रेक आणि सीला म्हणते क्लच, असं आहे मित्रांनो. आणि समजा तुम्ही आता गाडी चालू करायच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल, गाडी ना पहिले बघायची की न्यूट्रल आहे की नाही. जर समजा न्यूट्रल पण नसली तरी पण चालतं मित्रांनो, फक्त मग ज्यावेळेस आपल्याला गाडी स्टार्ट करायची ना त्यावेळेस हा क्लच आहे ना असा फुल प्रेस करून मग आपल्याला इकडं गाडी चालू करावं लागेल. आणि चालू केल्यानंतर मित्रांनो नंतरची प्रोसेस बघा काय करावं लागेल आपल्याला. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्या गाडीला गिअर आहे बघा, 1 2 3 4 5 आणि हा जो खाली आहे हा आहे रिवर्स गिअर. तर समजा मित्रांनो आता आपण गाडी स्टार्ट केली तर काय करायचं माहिती आहे का, सर्वात आधी हा क्लच आहे ना फुल दाबायचा, फुल ज्यावेळेस आपण प्रेस करू ना आणि नंतर गिअर काय करायचं माहिती आहे का, ह्या साईडला घ्यायचा असा. आता हा जे बघा हा न्यूट्रलमध्ये आहे सध्या गाडी आपली, ह्या साईडला घेतला की असा समोर हे करायचा, म्हणजे समजा पळडा पहिला गिअर बघा आणि क्लच थोडा दम्माने असं सोडायचा आणि इकडे ॲक्सलरेटरवर थोडा पाय द्यायचा म्हणजे गाडी स्टार्ट होते बघा मित्रांनो. आणि त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, त्याच्यानंतर समजा तुम्हाला सेकंड गिअर टाकायचं परत डबल क्लच असा प्रेस करायचा आणि नंतर हा जो हात आहे ना हा असाच खाली घ्यायचा मित्रांनो, म्हणजे पळडा बघा सेकंड गिअर डबल क्लच थोडा दम्माने सोडायचा असा प्रत्येक वेळेस. ज्यावेळेस तुम्हाला ज्या पण वेळेस गिअर टाकायचा आहे त्यावेळेस तुम्हाला क्लच प्रेस करूनच टाकणे. हा डबल आपण क्लच प्रेस केला, डबल असा आला मध्ये घेतला समजा, आता हा हे थर्ड गिअरच्या वेळेस डायरेक्ट बरोबर तिथं पोझिशनला येतं, ते फक्त आपल्याला असं समोर लोटत राहतं. हा पळडा बघा थर्ड गिअर म्हणजे तिसरा गिअर पळडा बघा आणि नंतर चौथ्या गिअरच्या टायमाला
हाच गिअर असा डबल खाली यायचा, हा पारडा बघा चौथा गिअर, आणि पाचव्या गिअरच्या वेळेस टाकायचा असं घेऊन इकडं घ्यायचा आणि असा समोर घ्यायचा, हा पारडा बघा पाचवा गिअर, आणि त्याच्यानंतर आपल्याला रिवर्स घ्यायचा, समजा हा बघा इकडं खाली रिवर्स, म्हणजे इकडं कोपऱ्यात घेऊन असा खाली घ्यावा लागतो, हा असं घेतला, हे बघा पारडा रिवर्स गिअर, असं आहे बघा मित्रांनो। मित्रांनो आता समजा तुम्हाला गाडी स्टार्ट करायची बघा, तर सर्वप्रथम हे हँडल लॉक आहे समजा, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं माहिती का, ही चावी अशी एकदा फिरली की बघा हे हँडल लॉक निघून जातो मित्रांनो, आणि डबल एकदा जर आपण चावी जर फिरवली हे बघू शकता तुम्ही आता, डबल आपण दुसऱ्या वेळी चावी फिरवली तर हे बघा इथं आपल्या डिस्प्लेवरती ना हे असे लाईट वगैरे लावतो, आणि आता जर आपण चावीला जर सेल्फ मारला ही गाडी लगेच स्टार्ट होती मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बघितलं असं गाडी चालायसाठी काय काय करावं लागतं, काय काय नाही करावं लागत, आणि मित्रांनो शक्यतो आहे ना नवीन नवीन जर आपण असू समजा आता, तर ना शक्यतो ट्रॅफिकमध्ये गाडी चालायचं मित्रांनो टाळलंच पाहिजे, कारण ट्रॅफिकमध्ये कसं आहे एखाद्याला धक्का लागला काही झालं ना रिकामे रिस्क नको, त्याच्यामुळे ना ज्या पण वेळेस आपल्याला खाली रोड असेल किंवा जिथं ट्रॅफिक कमी राहते त्याच रोडवर गाडी चालवायला पाहिजे मित्रांनो, आणि होईन तोपर्यंत तरी ना जर समजा जुना जर ड्रायव्हर तुमच्या बाजूला जर असला तर मग तो उत्तमच आहे। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा मित्रांनो, भेटूया आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये।